हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे क्राफ्ट विथ जानू। तर लॉकडाऊनमध्ये कंटाळा येत असेल ना घरी बसून, त्यासाठी तुम्हाला कंटाळा न येण्यासाठी मी हा चॅनल स्टार्ट केला आहे आजपासून। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा तुम्हाला कसं वाटलं माझ्या क्राफ्ट आयडियाज, आणि तुम्हाला कुठले पाहिजेत अजून आयडिया, म्हणजे मला आयडिया द्या तुम्हाला कुठले पाहिजेत ते क्राफ्ट्स, कुठले शिकायचेत नवीन नवीन क्राफ्ट्स। तर मग आपण आता स्टार्ट करूया, थांबा। त्या अगोदर मी परत एकदा सांगते तुम्हाला, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। टिंग, चला मग स्टार्ट करूया। तर त्याच्यासाठी हे बुकमार्क आज आपण बनवणार आहोत फर्स्ट एपिसोडमध्ये। तर ह्याच्यासाठी आपल्याला मटेरियल्स लागणार आहेत, ते आपण आता बघून घेऊया पहिले। तर मटेरियल्स लागणार आहेत कलरफुल चार्ट पेपर, व्हाईट कलर चार्ट पेपर, क्रेयॉन्स, ग्लू, पेन्सिल आणि सीजर। चला मग आता स्टार्ट करूया आपण। तर आपण ह्याच्यासोबत स्टार्ट करणार आहोत। तर हा जो कलरफुल चार्ट पेपर आहे त्याचा एक स्क्वेअर पार्ट काढून घ्यायचा आहे। ते स्क्वेअर पार्ट काढायचं असेल ना तर तुम्ही कुठल्या बुकसाठी बनवतात ते बघायचे पहिले। मी छोट्या बुकसाठी बनवते म्हणून मग मी जरा कमी आहे घेते। मी हे बघा हितून घेते, एवढं जास्त नकोय। तर आपल्याला हे कट केल्यानंतर हे असं फोल्ड करायचं। मी एक सॅम्पलसाठी बनवलं आहे ऑलरेडी, तो दाखवते। हे बघा, ही अशी हे बनवायची स्टिक। तर स्टिक बनवायला असं फोल्ड करत जायचे, असं फोल्ड करायचे। तर मी हे कट करून फोल्ड केलं आहे आणि स्टिक केले। मी ऑलरेडी बनवलेली स्टिक म्हणून मग ते वेस्ट, मग हे दाखवते तुम्हाला ह्याच्यापासून बनवायचे। ह्याला इथे असं एंड पॉईंटला ग्लू लावलं आहे मी। आता ह्याला बाजूला ठेवूया। हा जो व्हाईट चार्ट पेपर आहे ना, त्याच्यानी आपल्याला एक हे बनवायचं आहे, वरचं बनवायचं डिझाईन। मी बटरफ्लायची इथे स्टिकर होता माझ्याकडे, तो स्टिक केला आहे। जर स्टिकर नसेल तर तुम्ही ड्रॉइंग काढू शकता। तर हे बघा, असं ह्या पद्धतीत बनवायचं आहे आपल्याला। तुम्ही कुठलीही डिझाईन घेऊ शकता। मी आता बटरफ्लाय नाही घेते, मी डक घेते। डकच्या ऐवजी तुम्ही दुसरंही घेऊ शकता। मी ऑलरेडी बनवलं आहे डक, बघा असं ड्रॉ केलं आणि डक बनवलंय। ह्याला ही जी स्टिक आहे ना त्याच्यासोबत जॉईन करायचे, जॉईन झालं स्टिक करायचे वरच्या टॉपला। असं टॉपला स्टिक करायचे, स्टिक झाल्यावरती असं दिसेल, हे असं दिसेल। तर तुम्हाला जर असं व्हाईटक आवडत असेल तर तसंही ठेवू शकता। मी पण कलर करते, तुम्ही कलरही करू शकता। मी आता कलर करते येल्लो ह्याच्यानी। हे झालेलं आहे कलरिंग, तुम्ही बघू शकता किती क्यूट दिसते हा टक।
तर आता आपल्याला हे असं स्टिक करायचे. मी स्टिक करते आता ह्याचे ग्लूनी. तर हे कलरिंग झालं आहे आणि स्टिक पण केलं आहे मी आता, तुम्ही पाहू शकता. आणि हा असं मी दाखवलं, हा डग जो आहे तो पाण्यात स्विम करतो आणि हा जो पाणी आहे तो डग पाण्यावरती असं दाखवलं आहे मी. हा पाणी दाखवलं आहे हे बघा. मी ह्याच्यात जरा ब्ल्यू ब्ल्यू शेड्स पण केले, ते आता कॅमेरामध्ये दिसणार नाही पण केले मी. थोडं थोडं दिसत असेल पण इट्स ओके. तुम्ही अशा पद्धतीत बनवू शकता. जर तुम्हाला आवडला असेल हा बुकमार्क तर प्लीज लाईक करा, कमेंटमध्ये लिहा कसं वाटलं ते, आणि अजून कुठले आयडियाज तुम्हाला शिकायचे असतील ते आयडियाज द्या मला, कुठले क्राफ्ट शिकायचे असतील त्याचे. हे बघा मी हे ठेवते ह्याच्यात. प्लीज मला हे असं झालेलं आहे या पद्धतीत, प्लीज मला सबस्क्राईब करा विसरू नका प्लीज. जर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा कसं वाटलं माझं बुकमार्क. तर मग आता आपण पुन्हा भेटूया संडेला. तर आत्तासाठी बाय बाय.